बघा, वसा रेस्क्यू सेंटर मध्ये काल रात्री साईनगर मधून एक भटकणारी गाय आणलेली आहे. तिच्या गळ्यामध्ये काहीतरी दोरी अडकून ती जखमी आहे आणि तिच्यावर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सर्जरी होणार आहे. तर जाणून घेऊया या गायीची काय समस्या आहे आणि तिला कुठले आजार आहेत. ती गाय तुम्हाला कुठे भेटली? आज सकाळी आम्हाला आमच्या रेस्क्यू हेल्पलाईनवर एक कॉल आला होता. त्यांनी आम्हाला सांगितलं की एक गाय त्यांच्याकडे घरासमोर फिरत आहे, गळ्यामध्ये दोरी खूप फिट झाली आहे आणि खूप घाण तिचा स्मेल येतोय. आम्ही काढायला प्रयत्न करतोय परंतु ती हातात येत नाही आहे. तसंच आमची कॅटल रेस्क्यू टीम आहे जी आम्ही त्यांना इथून पाचारण केलं. लगेच तिथे ते पोहोचले आणि त्यांनी रस्त्यावर जाऊन या गायला रेस्क्यू केला. तिच्या रेस्क्यूला जवळपास 1 ते 1.5 तास वेळ लागला कारण या गायला आता ही जखमी झाल्यानंतर बरेच आपले गौप्रेमी आपल्या शहरामध्ये आहेत तुम्हाला माहित आहे. तर ते लोक जाऊन तिला पकडायचा प्रयत्न करत असतील किंवा तिची मदत करायचा प्रयत्न करत असतील पण तिच्या मेंटली ती प्रिपेअर नसेल त्या गोष्टी की तिला असं वाटत असेल की ते आपला हार्म करायचं ते आपल्याकडे येत आहेत. त्या दृष्टीने तिने कोणाला हात लावू दिला नाही. आज आमच्या 4 लोकांची टीम तिथे गेली होती. 4 लोकांनी तिला रेस्क्यू केलं आणि इथे आम्ही सेंटरला आणल्यानंतर डॉक्टर साहेबांनी जेव्हा तिची तपासणी केली तर ती लहानपणी आम्हाला असं लक्षात आलं की लहानपणीच्या गळ्यामध्ये कोणतरी ती दोरी बांधली असावी आणि तेव्हापासून ती तिच्या गळ्यात तशीच राहिलेली आहे. म्हणजे मानेचा आकार वाढला पण दोरीचा आकार वाढला नाहीये. तुम्ही पाहू शकता जवळपास ही 1 वर्षाच्या खालची गाय आहे. अशा वेळेस ही गाय जेव्हा दूध देऊ शकत नाही किंवा तिला बाळ होऊ शकत नाही तेव्हा ती गाय त्या मालकाच्या कोणत्या कामाची राहत नाही. जोपर्यंत तिचा उपयोग काही होत नाही तोपर्यंत तिला रस्त्यावर तसेच राहू देतात. आणि त्याच एका प्रसंगामधून तिच्या गळ्यात ती दोरी बांधण्यात आली होती आणि आज जेव्हा आम्ही तिला सेंटरला आणलं डॉक्टर साहेबांनी तिची तपासणी केली गळ्यातली दोरी काढल्यानंतर तिच्या वरच्या मानेला आणि खालच्या गळ्याला आतमध्ये मॅगेट झालेले होते. खूप सारे मॅगेट्स पडले होते. जवळपास आम्ही आज 150-200 मॅगेट्स तर काढले असेल तिचे आणि मॅगेट्स काढल्यानंतर आता जर ती स्टब झाली फूड वगैरे ऑफर केलं आहे. ती आल्यानंतर ती पाणी वगैरे पिली आणि तिने थोडंसं जेवणही केलं. सध्याच्या वातावरणात तिला ऍडजस्ट व्हायला वेळ लागेल परंतु हिची ट्रीटमेंट कमीत कमी 1 ते 1.5 महिने आमच्याकडे चालणार आहे. ज्यामध्ये तिच्या गळ्याचं पूर्ण इन्फेक्शन आणि ती सगळी जखम जुळेपर्यंत आमच्याकडे राहील ते आणि त्यानंतर बऱ्यानंतर आम्ही बघू की जर कुठली अॅनिमल केअरिंग फॅमिली असेल जी हिची प्रॉपर केअर घेऊ शकत असेल तिच्या जीवनभरासाठी तिचा एक म्हणजे आपण काय म्हणू की प्रोडक्ट म्हणून उपयोग न घेता तिला सेवा जी लोक करू शकत असेल लोकांना आम्ही आयुष्यामध्ये द्यायला आम्ही तयार आहोत. या प्रकारचे बरेच अॅनिमल आमच्याकडे गोरक्षणला पण जाऊ शकते. पण असं वाटतं की जी गाय रस्त्यावरची भडकणारी गाय आहे ती जर 4 भिंतीच्या आतमध्ये बंद झाली तर ती म्हणजे तिचं जीवन जे तर जीवन काल थोडं होऊन जाते. आपल्याला माहिती आहे की एक मोकळं राहणं कसं आणि एखाद्या सेंटरला किंवा गोरक्षणला राहणं कसं असतं. प्रयत्न करूया की ती चांगल्या फॅमिली अडॉप्ट होईल आणि गोरक्षणला आपलं ठेवावं लागेल. मला सांगा सर, तुम्ही याची तपासणी केली आहे या गायीची तर हिला अजून काही आजार असू शकतात का? आता प्रायमरीली तिला जी काही मेजर कंप्लेंट जी आमच्याकडे आलेली होती कॉलरकडून ती ही होती की गळ्यात जी दोर आहे ती घट्ट बांधलेली आहे आणि त्याच्यामुळे तिला जखम आणि माशा वगैरेचा तिला त्रास होतो. आणि ही असली जनावर म्हणजे ही भटकी असतात. त्यांना कोणीतरी आधी गळ्यात दोर वगैरे हे करून ती सोडलेली असतात. त्यांना जे वाटतं ते रस्त्यावर भटकून ज्यांना जे काही मिळतंय त्यांना खायला ते खातात. तर प्रायमरीली तर तिला वाटतंय की जे काही प्रामुख्याने जे मला वाटते की आधी जखम तिचा आपण आता आधी इलाज करतोय औषध उपचार देऊन आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी आम्ही बघूया तिला अजून दुसरा काय किंवा काही तासांनी किंवा जे काही आपल्याला 24 तासानंतर आधी जे आपण आता प्रायमरी ट्रीटमेंट केलेली आहे औषध उपचार जो केलेला आहे त्याच्यानंतर आम्हाला अजून काय काय तिचे लक्षणं दिसतात जे काय आम्ही त्याला सेकंडरी इन्फेक्शन म्हणतो ते जर काय आपल्याला आढळलं तर मग आपली जी काही याची पुढची जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती डिसाईड होईल. बघा मित्रांनो, सरकारने प्लास्टिकवर बंदी घातलेली आहे त्याची वेगवेगळी कारणं आहेत. कारण प्लास्टिकमुळे प्रदूषण तर होतच आहे पण सगळ्यात मोठी जी समस्या आहे प्लास्टिकची ती म्हणजे ही की बिचारे जे भटके जनावरं असतात ते भटके जनावरं हे प्लास्टिक खातात आणि ते प्लास्टिक त्यांच्या पोटामध्ये डायजेस्ट होत नाही. त्याचा एक साठा तयार होतो आणि कालांतराने तो पूर्ण साठा काढण्यासाठी त्यांचं ऑपरेशन करावं लागतं. तर वसा रेस्क्यू सेंटरमध्ये अशीच एक गाय आहे जिच्या पोटामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये प्लास्टिक असण्याचं डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे. ही ती गाय आहे. बघा एवढी मोठी गाय बिचारी आणि तिच्या पोटामध्ये प्रचंड प्लास्टिक. तिच्या पोटाचा आकार सुद्धा खूप मोठा आहे. मला असं वाटतं तिच्या पोटामध्ये प्लास्टिक असल्यामुळे हा आकार आहे का? बरोबर. सर मला सांगा की तुम्हाला कसं कळलं की तिच्या पोटामध्ये प्लास्टिकच असेल म्हणून? ती जेव्हा रवंथ करते मॅम प्लास्टिक हे असं म्हणजे मटेरियल आहे किंवा जो काही आपण पदार्थ म्हणू शकतो तिथे जे काही जनावर आहे त्यांना होरेशियस फीडर म्हणतात. म्हणजे हे काय म्हणतात भकासेपणे किंवा उदासेपणे खाणे आणि जे काही गृहिणी असतात ते जे अन्न असतं ते आपण आपल्याला इझिली डिस्पोज ऑफ म्हणजे आपल्याला बरोबर सहज सोप्या रीत आपल्याला समजा फेकायचं असेल कचऱ्याच्या डब्यात तर ते प्लास्टिक मध्ये उरलेलं रात्रीचं शिळ अन्न प्लास्टिक मध्ये बांधतात आपण फेकतो यांना त्याचा सुगंध येतो की यात अन्न आहे किंवा यात जो काही भाजीपाला आहे तो टाकलेला. तर ते त्यांना खायचं असतं अन्न किंवा जे काही टाकलेली जी काही गोष्टी असतील त्या खायच्या असतात. पण ते प्लास्टिक मध्ये बांधलं गेल्यामुळे ते प्लास्टिक सहित ते खातात. जेव्हा ते रेवंत करतात तेव्हा कधी कधी ते प्लास्टिक त्यांच्या तोंडामध्ये किंवा तोंडावाटे बाहेर पडतं. यामुळे आपल्याला हे
म्हणजे कन्फर्म होतं की यांनी म्हणजे जनावरांनी प्लास्टिक खाल्लंय. याचे काही सहज दुसरे लक्षणं काय आहेत की वारंवार पोट फुगून येणे, जनावरांनी जो काही चारा जे काही खातात ते चाऱ्याचं जे प्रमाण आहे ते कमी करणे. अच्छा, हा मग आता हिचा हा जो पोटाचा आकार आहे हा तरी किती मोठा आकार असेल? साधारण नैसर्गिकरित्या जे काही जनावर असतं त्यांचं 300 लिटर कॅपॅसिटीचं पोट असतं. त्याचे 4 कप्पे असतात, त्यातलं जे पहिलं पोट असतं ज्याला आपण रुमेन म्हणतो ते 300 लिटर कॅपॅसिटीचं सहज म्हणजे जो काही भाग असतो त्यात ते प्लास्टिक असतं. अच्छा, त्याच्यामध्ये असतं. मग आता ही गाय तुम्हाला रस्त्यावर सापडली आहे की कोणी आणून दिली म्हणजे रेस्क्यू केलेली गाय? आम्हाला एसआरपी कॉलनीमधून आम्हाला जवळपास 4 आठवड्या आधी किंवा 1 महिन्या आधी मला कॉल आला होता. आम्ही जाऊन रेस्क्यू केलं तेव्हा आम्हाला लक्षात आलं की ही गाय सोडलेली आहे मालकांनी, कारण ही मातारी गाय आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही रेस्क्यू केलं त्या ठिकाणी सगळं उखंडा आणि त्या उखंडा सगळ्या पन्न्या पडलेल्या होत्या प्लास्टिकच्या, ती तेव्हाही तीच खात होती. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही तिला संध्याकाळी इकडे आणलं मला असं वाटतं की जोपर्यंत ही रस्त्यावर होती तोपर्यंत हिनं फक्त पन्नास खाल्ल्या होत्या. आणल्यानंतर जेव्हा आम्ही त्याला चांगलं फूड ऑफर केलं, जे गायचं फूड असतं जे खाद्य असते आमच्याकडे बघू शकता कुटार आहे, ढेप आहे, हे सगळं खाद्य आम्ही जेव्हा दिलं, ही खाद्य दिल्यानंतरची नैसर्गिक प्रक्रिया सगळी सुरू झाली. तिनं ते रवंत करायला सुरुवात केली आणि रवंत केल्यामुळे काय झालं की पोटात असलेला चारा पुन्हा तोंडावरती तिने बाहेर आणला. तेव्हापासून म्हणजे दर 4 आठवड्यापासून आम्ही ऑब्झर्व्ह करतो की त्या गालामध्ये दररोजची एक पॉलिथिन आम्हाला दिसते. आता तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडला त्या गालाचे त्याला चीक पॉकेट म्हणतात, ते तयार झाले आणि ते आतमध्ये पंडी असेलच. डॉक्टर साहेब दररोज ड्रेसिंग करत असताना ती चीक पॉकेटमध्ये पंडी काढतात आणि बाहेर फेकतात. प्रत्येक वेळेस तिच्या पोटातून पंडी निघत आहे. तुम्ही समजू शकता 4 आठवड्यापासून जर दररोज एक पंडी निघत असेल तर पोटामध्ये किती मोठे पंडे असेल. सध्या सर्जरीसाठी काही इन्स्ट्रुमेंट वसा संस्थेकडे नसल्यामुळे आम्ही सर्जरीला थोडंसं पोस्टपोन केलं आहे. जसं पूर्ण इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे येऊन जाईल लगेच आपण या गायीची सर्जरी करून प्राणवायूचा प्रयत्न करणार आहोत. तरी अंदाजे किती केजी प्लास्टिक असू शकते हिच्या पोटाच्या आकारावरून तुम्हाला एक अंदाज आला असेल? जे काही मला आता 5 ते 10 वर्ष या फील्डमध्ये मला काम करण्यात त्यात मी जे काही सगळ्यात मोठं प्लास्टिक जे काढलेलं आहे एका जनावरचं ते 65 केजी होतं. बापरे, साधारण हिच्या पोटाच्या आकारावरून मला तरी वाटतंय की 50 ते 60 केजी नॉर्मली प्लास्टिक असायला पाहिजे. बापरे, काही भटकी जनावर असतात त्यांचं खाद्य हे म्हणजे बाहेरचं जे काही आपण उखंड्यावर किंवा जे काही टाकतो आपण तेच असतं. तुम्ही कुठलंही जनावर समजा तुम्ही एखादा पर्टिक्युलर एखादा रँडमली एखादा जनावर जर तुम्ही त्याला आपण रेस्क्यू केलं आणि त्याचं जर पोटाचं ऑपरेशन आपण रुमिनोटॉमी म्हणतो ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला सहजरित्या त्यात 10 ते 12 केजी प्लास्टिक तुम्हाला रुटीन कुठल्याही अॅनिमलच्या पोटामध्ये. बघा मित्रांनो, कुठल्याही प्राण्याच्या पोटामध्ये रुटीन एखादा जो सामान्य ॲनिमल असेल त्याच्याही पोटामध्ये ह्या प्लास्टिक निघू शकतो. म्हणून आपण सामान्य नागरिकांनी आपल्या घरी ज्या काही आपण प्लास्टिकच्या कॅरीबॅग्स आणतो आहे त्या कृपया काळजीपूर्वक फेका, जेणेकरून अशा प्राण्यांच्या पोटात जाणार नाही. आज आपण या गायीची अवस्था बघू शकतो, आधीच ती म्हातारी झालेली आहे आणि ती तिच्या मालकाला नकोशी झालेली आहे आणि म्हणून त्या मालकाने तिला रस्त्यावर सोडलं आणि आता तिच्या नशिबी परत हे असं जीवन आलेलं आहे. ते आपल्यामुळे आलेलं आहे, मानवामुळे आलेलं आहे, कारण तिचं जे अन्न आहे ते तिला मिळालं नाही, तिने प्लास्टिक खाल्लेलं आहे. आणि आता हिची जी सर्जरी होईल ती कुठे होईल एक्झॅक्टली? ही आता आपल्या वसा रेस्क्यू सेंटरच आपण सर्जरी करतोय. आतापर्यंत आपण रुग्णटॉमीसाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ते अॅनिमल घेऊन जायचो, परंतु या गायची कंडिशन तशी नसल्यामुळे हिचं वजन खूप वाढलेलं आहे आणि आपल्याकडे प्रॉपर काऊ अॅम्ब्युलन्स नसल्यामुळे तिला प्रत्येक वेळेस दंडे टाकून उचलण्यामुळे तिच्या पोटाला इजा होऊ शकते. त्यामुळे आता डॉक्टर साहेब इथेच ती सर्जरी करणार आहेत आणि जशी आमची काही दिवसात इन्स्ट्रुमेंट येऊन जातील तर तेव्हा आम्ही हिच्या सर्जरीला सुरुवात करणार. सरच करणार आहे तिची सर्जरी. मग आता हिला पण त्याच पद्धतीने अॅनेस्थेशिया वगैरे दिला जाईल का जो तुमच्याकडे मशिनरी आहे? मोठे जनावर जे असतात यांचं जे बधिरीकरण म्हणतो म्हणजे आपण अॅनेस्थेशिया वापरतो त्याला लोकल किंवा रिजनल अॅनेस्थेशिया म्हणतात. पण जो ज्या भागाचं आपल्याला ऑपरेशन करायचं शस्त्रक्रिया करायची आहे तो भाग बधीर करणे आणि आपण जी काही शस्त्रक्रिया आहे ती करत असतो. हिला एक्झॅक्टली किती टाक्यांचं ऑपरेशन होईल हिचं? यात मॅम 10 ते 12 टाके असतील हिला पोटाच्या भागाला. पोटाच्या भागाला आपण तिला ताप घेणार आहोत, ते शस्त्रक्रिया पूर्ण होईल. याच्या आधी किती शस्त्रक्रिया झाल्या अशा अॅनिमलवर म्हणजे काऊवर आपल्या इथे? आपल्या इथे जेवढे रेस्क्युलर अॅनिमल असतात त्यामध्ये जे कॅटल्स येतात ते मोस्टली ऍक्सिडेंटल म्हणजे सिच्युएशन आपल्याकडे येतात, ज्यामुळे त्यांचे पायाचे हाड मोडले असतात किंवा शिंग मोडलं असतं. तर आजपर्यंत वसा रेस्क्यू सेंटरमध्ये मागल्या 4 वर्षामध्ये कमीत कमी 18 कॅटलवर सर्जरी झालेल्या आहेत. तुम्ही बघा आपल्याकडे आपण जेव्हा दुसऱ्या कॅटल सेशनला आपल्याला जाऊ तिथे आपल्याला तुम्हाला 2 गोरे दिसतील ज्यांचे आम्ही पाय अॅम्पुट केलेले आहेत, ते आता 3.5 पायावर त्यांचं जीवन जगत आहेत. आणि हा छोटा बच्चू पण आहे इथे, हा कुठून आला इथे? ते आमच्याकडे गाय आली होती जिचं मायांगामध्ये म्हणजे जेव्हा ती डिलिव्हरी होत होती तर तेव्हा तिचं वासरू पूर्ण बाहेर आलं नाही. अशा केसला डिस्ट्रुकिया म्हणतात, ज्यामध्ये ते स्वतःहून डिलिव्हर करू शकत नाही, यावेळेस त्यांना बाहेरची मदत लागत असते. रस्त्यावर जेव्हा हे गायी फिरत असतात
आणि मालक त्यांना सोडून देतात, तर बरेच वेळा त्यांना जेव्हा प्रसवपीडा सुरू होते तेव्हा त्यांना काळजी घेण्यासाठी कोणी नसते. बऱ्याच वेळा रस्त्यावरचा डिस्टर्बन्समुळे त्या डिस्टर्ब होऊन जातात आणि अशा वेळेस त्यांची प्रसवपीडा पूर्ण होऊ शकत नाही. मग डिस्टुकिया ही जेव्हा केस आमच्याकडे येते तेव्हा आम्ही त्यांना प्रॉपर मदत करून त्या पिल्लाची तिची डिलिव्हरी करतो. आणि जे पिल्लू आहे ते आमच्याकडे काही दिवस ठेवून, त्या गाईला काही दिवस ठेवून, एकदा तिचे स्तन वगैरे सगळे मोकळे झाले त्यानंतर त्यांना एकतर गोरक्षणला किंवा मग जी फॅमिली काळजी घेत असेल अशा फॅमिली आम्ही डोसमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. अशा कंडिशनमध्ये पिलाचा जीव पण जाऊ शकतो ना? जाऊ शकतो. जर गाईच्या जीवाला सुद्धा तेवढाच धोका असतो जेवढा पिल्लांच्या जीवाला असतो. जर त्यांना वेळेत मदत पोहोचली तर आपण दोघांचा जीव वाचवू शकतो. म्हणजे याचा जीव पण तुम्हीच वाचवलेला आहे. तुमच्या मागे पण एक हे आहे, एक म्हैस आहे जिला आम्ही जवळपास 8-1 महिन्याआधी तपोवन रोडवरून रेस्क्यू केलं होतं. हिला ट्रकने हिला धडक दिली होती आणि ही रस्त्यापासून 20 फूट खोल आतमध्ये नाल्यामध्ये पडली होती. त्या रस्त्यावरून दररोज जे म्हशीवाले आहेत ते जायचे, पण तुम्ही सांगायचं नाही की म्हैस त्यांच्या कारण म्हैस उभी राहू शकत नव्हती. आमच्या टीमने सतत 3 दिवस जाऊन तिची ट्रीटमेंट तिथे केली आणि म्हशीवाल्याचा पता काढायचा एक आम्ही तिथे प्रयत्न केला, परंतु कोणी समोर आलं नव्हतं कारण त्यांना माहित होतं की म्हैस उभी राहू शकत नाही म्हणून. त्यानंतर आमच्या रेस्क्यू टीमने रेस्क्यू केलं, फायर ब्रिगेडची गाडी आमच्यासाठी इथे मदतीसाठी आली होती, त्याच्या मदतीने आम्ही त्यांना बाहेर काढलं आणि गोकुलम गोरक्षण संस्था आहे जिथे जाऊन तिचे आम्ही ते एक्स रे केले. तिचे दोन्ही पाय जे आहे ते सायमल्टेनियसली तुटले होते, त्यांना प्लास्टर करण्यात आलं होतं. आता मागच्या 3 महिन्याआधी आम्ही मागच्या पायाचं तिचं प्लास्टर काढलं आणि आता आजच हिला समोरच्या पायाला पुन्हा एकदा प्लास्टर केलेलं आहे. मागचा पाय तिचा एकदम प्रॉपर झाला आहे आणि आमच्या डॉक्टर साहेबांनी किंवा गोकुलमच्या डॉक्टर साहेबांनी इथे असणाऱ्या पॅरावेट्सनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीच्या बरोबर आज ही जी म्हैस आहे ती उभी राहिलेली आहे. मग अजूनपर्यंतही तिचा मालक तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही? मालक आजपर्यंत तिच्या समोर आला नाही आहे कारण त्याला माहितीच नाही की आता उभी झाली असेल म्हणून. आणि त्याला माहिती आहे की जर आलंही तरी ही आपल्या कोणत्या कामात पडणार नाही आहे कारण आता पुन्हा हिला प्रेग्नंट होणे किंवा तिथून दूध मिळवणे हे खूप कठीण प्रोसिजर आहे, त्यामुळे हिला उपयोग नसल्यामुळे तो घेणार नाही आमच्याकडून दिला. अजून इथे समोर एक काऊ आहे, तिकडे मागे पण एक काऊ आहे, तर याची काय हिस्ट्री आहे, या काऊची काय हिस्ट्री? ही काऊ आपल्याकडे 3-4 दिवसापूर्वीच आलेली आहे. ऍक्च्युली हे त्यांचे मालक आहेत आणि त्यांनी बाहेरच्या डॉक्टरकडून याची ट्रीटमेंट केली. बरेच वेळा असं होते की घरच्या अॅनिमलला प्रॉपर ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्यांचे काही कॉम्प्लिकेशन वाढतात. आपल्याकडे फुल टाईम वेटरनरी डॉक्टर असतात, त्यामुळे लोक इथे पेड बेसिसवर काही केसेस त्यांच्याकडे आपल्याकडे पाठवतात. आपल्या इथे बाहेरच्या काऊची पण आपण ट्रीटमेंट करतोय. म्हणजे तुम्हाला मला सांगायला आवडेल की जिल्ह्याभरातून आम्हाला कॉल येत आहेत की आमच्या गाईचा असा त्रास आहे किंवा तसा त्रास आहे, आम्ही तुमच्याकडे आणू का? आणि लोक पेड बेसिसवर ते आपल्याकडे अॅनिमल आणतात आणि त्यांच्या तुम्हाला आम्हाला जेव्हा ते गाई इथून घेऊन जाते अॅनिमल घेऊन जाते समाधान पाहायला मिळते. तिथे पैशांसोबत आम्हाला मग ते सांगतात की आमच्या शेतामध्ये कुठार नाही, आम्ही कुठार तुम्हाला तुमच्या अॅनिमलसाठी तसेच देऊन देऊ. या प्रकारे आमच्याकडे सर्व्हिस चालत असते. उष्माघात हा मॅडम आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं आणि भटकी जनावर असल्यामुळं यांना प्रत्येक वेळेला प्यायला स्वच्छ पाणी किंवा खायला जे हिरवं आपण भाजीपाला किंवा जे काही चारा म्हणतोय त्याची कमतरता असल्यामुळं म्हणजे जनावरांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि ही भटकी जनावर असल्यामुळे ही रस्त्याने फिरत असतात आणि आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोठे जनावर असू दे किंवा जे काही भटकी जनावर आहे त्यांना उष्माघाताचा त्रास हा म्हणजे आपल्याला होतोच, तो कॉमनली दिसतो. याच्यावर ट्रीटमेंट काय झाली आहे तिच्या? त्याच्या आपण तिला मॅम फ्लुइड्स दिल्या, म्हणजे आपण जे काही आपण सलाईन आणि बाकी गोष्टी म्हणतोय ते, आणि ती इथे आल्यानंतर तिचं ट्रीटमेंट झाल्यानंतर तिला गुळ पाणी किंवा जे काही आपल्याला शक्य होईल ज्याने ती सहज आपण तिचं पाण्याचं प्रमाण वाढतोय जेणेकरून तिच्या शरीरात पाण्याची जी कमतरता आहे ती आपल्याला पूर्ण तिला पूर्ण करता येईल आपल्याला. बरे, हिला सन स्ट्रोक नंतर हिचं काय म्हणजे हिचं मृत्यू पण होऊ शकत होता? हो मॅम, उष्माघातामुळं काय होतं की जनावरांमध्ये पाण्याचं प्रमाण फार कमी होतं, ते डिहायड्रेटेड होतात आणि एका पर्टिक्युलर लेवलला म्हणजे त्याचं पर्सेंटेज आहे 12-25% मधात म्हणतात त्याला लिथल हे, तर त्यापेक्षा जर टक्केवारी जर घसरली आणि शरीरात जर पाणी नसेल तर ते म्हणजे त्यांचा मृत्यू पण होऊ शकतो. बघा मित्रांनो, आता उन्हाळा आहे आणि प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक छोटंसं टँक, आजकाल रेडीमेड पण टँक मिळतात सिमेंटचे, ते सुद्धा जर आपण प्राण्यांसाठी ठेवले तर नक्कीच आपण अशा भटकणाऱ्या प्राण्यांना जीवनदान देऊ शकतो. दोन गोष्टी महत्त्वाच्या आज इथे आल्यानंतर मला कराव्याशा वाटत आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण हे केलं पाहिजे की आपण प्लास्टिकच्या कॅरीबॅगा काळजीपूर्वक फेकल्या पाहिजे आणि आपण आपल्या घरासमोर जनावरांसाठी प्यायला पाणी ठेवलं पाहिजे. या दोन गोष्टी जरी आपण केल्या नित्यनियमाने तर आपण नक्कीच प्राण्यांना वाचवू शकतो, या शंका नाही. या गायीचे हे खुरं वाढलेले, याला नेमका कुठला आजार म्हणतात सर? याला आजार नाही म्हणत मॅम, हे जे आहे पर्टिक्युलर एखादं म्हणजे काय म्हणतात त्याला रस्त्यावर जे काही आता म्हणजे आधी ही जी जनावर आहेत ओरिजिनली ही जनावरांना माती हा खालचा किंवा मुरुम म्हणतो त्याला किंवा खडखड आपण जागा असायला पाहिजे. ही जनावरं रस्त्यावर चालत असले
असल्यामुळे जेव्हा यांची खुरं वाढतात आणि आजकाल रस्त्यावर सिमेंट आणि बाकी गोष्टींचं हे असल्यामुळं जेव्हा ती चालतात त्यावेळेला त्यांची खुरांची वाढ जी आहे ती त्या प्रकारे ती हे होत असते. मग असे हे जे अॅनिमल आहेत हे रस्त्यावर भटकणारे गोवंशचे अशा 100 प्राण्यांमागे किती प्राण्यांचे असे खुरं वाढू शकतात काही अंदाज आहे तुम्हाला? अंदाज म्हणजे आता आम्हाला मागल्या 2 वर्षापासून जेव्हा आम्ही प्रॅक्टिकली रस्त्यावरच्या अॅनिमलसाठी काम करणं सुरू केलं कॅटलमध्ये, तर आम्हाला समजा की प्रत्येक महिन्याला 2 ते 3 अशा कंप्लेंट शहरामधून येतात वेगळ्या भागामधून. ते सांगतात की आमच्या घरासमोर गाय येते आणि तिची खुरं खूप वाढलेली आहे, चालायला त्रास होतो म्हणून. आतापर्यंत वसा अॅनिमल रेस्क्यू टीमनी जवळपास 17 गाईंचे खुरं आम्ही रस्त्यावर तिला रेस्क्यू करून कट केलेले आहे. आता ही पहिली केस आम्ही आमच्याकडे इथं आणली कारण जे खुर कट करायची प्रोसिजर असते ते लोक आता आपल्याकडे नाही आहेत, किंवा आधी गावामध्ये लोक प्रॉपर शिंग काढून द्यायची किंवा खुरं कापून द्यायची. हा एक प्रकारचा निष्काळजीपणाचा जो मालकाचा प्रकार आहे त्यामुळे हे सगळं झालं असते. आता आम्ही फॉरेनवरून काही इन्स्ट्रुमेंट मागवलेले आहेत ज्यामध्ये अॅनिमलला कुठला त्रास होणार नाही, त्याचे खुर कापत असताना ते प्रॉपर कटले जातील, यासाठी फॉरेनवरून आम्ही काही इन्स्ट्रुमेंट मागवले. काही दिवसात ते आपल्याकडे येणार आहेत, जसे आले तसे त्या प्रयोगासाठी आपण ती एक आपल्याकडे गाय आणलेली आहे रेस्क्यू करून. महिन्यातून आम्हाला 3 ते 4 कॉल असे असतातच की ज्यामध्ये लोक सांगतात की खुर वाढलेल्या गायी आमच्याकडे आहेत. प्रत्येक गायीला रस्त्यावर जाऊन रेस्क्यू करणे आणि त्यानंतर आपली इन्स्ट्रुमेंट तिथे घेऊन जाणे, प्रत्येक ठिकाणी आम्हाला ते इलेक्ट्रिसिटी सप्लाय मिळेल अशी याची काही गॅरंटी नसते, त्यामुळे बरेच अॅनिमल आमच्यातून सुटून जातात. अमरावती शहरामध्ये आज मला असं वाटतं की कमीत कमी 20% तरी अॅनिमल असतील जे रस्त्यावर आहेत त्यांचे खुर वाढलेले. पण एकदा हे खुर कट केलं तर परत खुर येऊ शकतं का त्यांना असंच लांब? त्याला आपण आकार देऊ शकतो मॅम आणि जे काही जास्तीची जी वाढ आहे ती आपण काढू शकतो. रुक्मिणीनगर एरियामधून आम्हाला भेटला होता सकाळी 8-9 वाजताच्या दरम्यानचा आम्हाला एक फोन आलेला की एका गायीच्या बछड्याला 8 ते 10 कुत्र्यांनी पकडलेला आहे. तर हे त्याच्या कळपापासून वेगळं झालं होतं, हे पण मुकाटमधलंच आहे, मेल आहे तसा तो, म्हणून मालकांनी त्याला घरी ठेवलेलं नव्हतं. कळपात होता आणि खूप साऱ्या कुत्र्यांनी त्याला बाईट केले होते, त्याच्या मानेवर पण जखमा होत्या, त्याच्या मांडीवर पोटावर पण जखमा होत्या. आमची रेस्क्यू टीम जाऊन त्यांनी त्याला रेस्क्यू केलं, इथे आल्यावर त्याचं ट्रीटमेंट केलं सरांनी. तर त्याचा जो मागचा पाय आहे त्या पायाला नर्वाईन डॅमेज झालेलं होतं, म्हणून त्याला ते प्लॅस्टर लावलंय आणि त्या आता जवळपास आज परत त्याला प्लास्टर लावलं, दुसऱ्या टाइम आम्ही त्याला प्लास्टर करतोय. इम्प्रूव्हमेंट आहे त्याच्यामध्ये, अजून 4-8 दिवसामध्ये जवळपास तो प्रॉपर चालायला आणि धावायला लागेल अशी शक्यता आहे. बरं सर, हे जेव्हा डॉग्स यांना बाईट करतात तर त्यांच्या दाताचं कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन या अॅनिमलला होते? रेबीज मॅम प्रामुख्याने होणारा, जो कुत्र्यांपासून जो दुसऱ्या जनावराला किंवा आपल्याला त्यांच्या बाईटमुळे म्हणजे त्यांच्या चावण्यामुळे आपल्याला रेबीज हा प्रकार होतो, तर तो आपल्याला जनावरांमध्ये सुद्धा आढळून येतो. मग यांना रेबीज झाला आहे याचं कसं कळेल मग आपल्याला? यांचे सिम्पटम्स मॅम म्हणजे जे काही लक्षण आहेत ते जसे डॉगला रेबीज होतं म्हणजे डोळे मोठे करणे, किंवा आपण त्यांना पाणी जर आपण त्यांना दिलं तर त्यांना पाणी पिता येत नाही, एकसारखं काय म्हणतात लाळेचा स्त्राव होणे, असे त्याचे लक्षणं असतात. बरं, मग याला जेव्हा डॉग्सने बाईट केलेलं होतं तर मग याला कुठल्या प्रकारचे इंजेक्शन दिले की ज्याच्यामुळे त्याला रेबीज होणार नाही? हां, आपण त्याला मॅम पोस्ट बाईट वॅक्सिनेशन म्हणून म्हणजे कुठलाही डॉग चावल्यानंतर जे आपण ह्युमन्समध्ये जे काही आपण इंजेक्शन घेतो अँटी रेबीज वॅक्सिनेशन म्हणतो आपण त्याला, तर ते वॅक्सिनेशन याला दिलं त्याला. अॅनिमल साठी पण तशाच प्रकारचे वॅक्सिनेशन आहेत. बघा मित्रांनो, जेव्हा आम्ही इथे सगळे गोवंश प्राणी बघत होतो त्यावेळेला मला ते एक छोटंसं पिल्लू दिसलं आणि मी सहज शुभमला विचारलं की हे छोटं पिल्लू किती महिन्याचं आहे, तेव्हा त्याच्याकडून कळलं की ते पिल्लू नाही आहे, ती 4.5 वर्षाची एक गाय आहे. तर ही 4.5 वर्षाची गाय एवढी छोटी का बरं आहे ते आपण त्याच्याकडून आता जाणून घेऊया. तिला नेमकं काय झालेलं आहे? जसं आपल्या माणसांमध्ये एखादा माणूस खूप जास्त उंच वाढतो की एखादा खूप जास्त लहान असतो, जसं आपण त्याला डॉफनिझम म्हणतो लहान व्यक्तींना, तसं हे गायींमधलं एक डॉफनिझम आहे. ही पर्टिक्युलरली आपली जी देवणी जातीचीच गाय आहे, ज्या गाय आपण नॉर्मली आपल्या गावामध्ये पाळत होतो, तर तीच ही गाय आहे. फक्त हे आहे की ती डॉफनिझम असल्यामुळे तिची उंची तेवढीच राहिली, पण आजही आपण जी जवळपास सगळे तिचे दात चेक करतो तर डेंटिस्ट्री पूर्ण मोठ्या गायीसारखीच तिची डेंटिस्ट्री आलेली आहे. प्रत्येक 21 दिवसानंतर ती गाय हिटवर येते, फक्त तिला आम्ही कुठला मेल काऊ करून त्याला आम्ही प्रेग्नंट करून मेटिंग करून घेत नाही, कारण ती तिचा जो एम्ब्रियो आहे मे बी होऊ शकते की तो नॉर्मल एम्ब्रियो सारखा वाढेल आणि त्यात तिच्या जीवाला धोका होईल, तर जीवाला धोका होऊ नये यासाठी आम्ही तिचं मीटिंग आता करत नाही. नेमकं काय कारण असेल हिचं एवढं राहण्याचं, म्हणजे काय रिझन्स काय असतात? बरेच वेळा हे जेनेटिकल सगळ्या गोष्टी असतात ज्या आपण म्हणजे अनुभव करू शकत नाही किंवा आपण विचारही करू शकत नाही. होऊ शकते की आज एका नवीन कपलला त्यांच्यासारखं न दिसणारं बाळ होऊ शकते किंवा त्यांच्यापेक्षा वेगळं दिसणारं बाळ होऊ शकते, सेम तशीच एक डीएनए
गायीची एक कंडिशन या प्रत्येक अॅनिमल मध्ये होत असते, तशातलाच हा एक प्रकार आपल्याकडे आहे. काय नाव काय आहे तिचं? तिचं आम्ही नाव लक्ष्मी ठेवलेलं आहे. आमच्या सेंटरवरची पहिली गाय आहे. जवळपास आम्हाला दीड वर्ष झाले तिला गायला आम्ही इथे आणलेलं आहे. जेव्हापासून तुम्ही कॅटलचं रेस्क्यू चालू केलं तेव्हाची ही पहिली गाय जी आम्ही सेंटरला इथे आणलेली, ऍडमिट केलेली. अच्छा, मग आता ही तुम्ही देणार का कोणाला? नाही, परमनंटली इथेच राहणार आहे. अच्छा, बघा ही वसा रेस्क्यू सेंटरची लक्ष्मी आहे आणि खरोखरच खूप क्यूट आहे ती. आम्ही तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण ती कुणालाच जवळ येऊ देत नाही. फक्त जो तिची सेवा करतो, तिचे लाड करतो, त्यालाच ती जवळ येऊ देते. आणि तो मुलगा तिथे बसलेला आहे, त्याचं नाव ऋग्वेद. हा ऋग्वेद आहे आणि हा ऋग्वेदच इथल्या सगळ्या प्राण्यांना खाऊ घालतो आणि त्याची प्राण्यांसोबतची एक अटॅचमेंट आहे. आता तो लक्ष्मीला सुद्धा तोच खाऊ घालतोय, ती कुणालाच त्याच्याशिवाय जवळ येऊ देत नाही. तर मंडळी, अमरावतीपासून काही अंतरावर हे वसा रेस्क्यू सेंटर आहे. डोंगरावर वसलेलं आहे, येण्याचा रस्तासुद्धा खडतर आहे आणि इथे आल्यानंतर इथली परिस्थिती बघितल्यानंतर खरंच असं वाटतं की हे लोकं खूप छान काम करत आहे. अनेक लोकांचे यांच्यावर आक्षेपसुद्धा असतात की हे लोकं डॉगपर्यंत किंवा रेस्क्यू करणाऱ्या ॲनिमलपर्यंत पोहोचत नाही, काही कारणं सांगतात. पण खऱ्या अर्थाने इथे जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला कळतं की इथलं एवढा मोठा अफाट कारभार इथे आजारी असलेले डॉग ॲनिमल यांचं करता करता कदाचित त्यांना तो वेळ ॲडजस्ट होत नसेल, परंतु ते पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तर इथे आल्यानंतर मी आज यांचं काम बघितलं आहे. इथे इन्स्ट्रुमेंट आणि खूप हायजीन मेंटेन केलेलं आहे. मग अशी जेव्हा मी डॉगच्या केजमध्ये गेलो तेव्हा तिथे चार चार कूलर लावलेले होते. पूर्णपणे इथे या भटक्या प्राण्यांची सुद्धा खूप खूप काळजी घेतली जाते. तर नक्कीच यांच्या कामाला आपण न्याय दिला पाहिजे. तर माझ्यासोबत ही वसा रेस्क्यूची पूर्ण टीम आहे. डॉक्टर साहेब आहेत, रेस्क्यू टीममधले लोक आहेत, शुभम आहे जो ह्या सर्वांना त्यांनी धरून ठेवलेलं आहे. आणि हे काम कुण्या एकाचं नाही आहे, याच्यासाठी टीम पाहिजे असते. टीम वर्क असेल तरच हे काम पुढे जाऊ शकतं. तर अशा प्रकारे हे इथले सगळे लोक आहेत काम करणारे. त्यांनी आज त्यांचा अमूल्य वेळ मंडल न्यूजला दिला, त्याबद्दल मंडल न्यूजच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते.